येवलेवाडी येथील दांडेकर नगर मधील एका गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली असून त्यात गोदामातील तेल आणि खाद्य पदार्थांमुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली आहे. त्यात गोदामाच्या शेजारी लावलेले ट्रक, मोटार, टेम्पो ही आगीच्या भस्मस्थानी पडले आहेत. अग्निशमन दलाला याची माहिती सकाळी 7:15 समजली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. या गोदामात तेल आणि खाद्यपदार्थ असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती. त्यामुळे गोदामाशेजारी पार्क केलेला ट्रक पेटला असून त्याच्या शेजारच्या एका कारलाही आग लागली आहे. आग इतकी भीषण आणि मोठी असून एका तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं नव्हतं. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या, 3 टँकर आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत.